आम्ही तुम्हाला गावची पद्धतीने काळावर कारलं करून राहते. कारलं आहे ना, लय सोपी पद्धत आहे. आणि जरी तुमचे पोर जर कडू लागत असलं तर खात नसले ना, तर मी तुम्हाला आज करून दाखवते. हे गावरान कारले तर आता हे दोन चिरून घ्यायचे. आता हे कारले चिरून घेतले, आता त्याच्यात मीठ भरून घ्यायचं. आता कढई ठेवून घेते आणि मीठ भरलेले कारले आता ते शिजून घेते. कढई ठेवून घेतली, आता त्याच्यात थोडं तेल टाकते. त्याच्यात थोडे हळद टाकून देते. मीठ भरलेले कारले आता तेलात सोडून घ्यायचे, चांगले परतायचे. आता इथेच भिजायला घातले ते अर्धा तास. आता त्याचं पाणी तयार करून आता ते कारल्यात शिजायला टाकायचं. कारलं शिजून घेतलंय, आता वाटण काढून घेते, भाजून घ्यायचे आपल्याला. तवावर ठेवून घेते. घेतलाय आता त्याच्यावर थोडं तेल टाकून घ्यायचे. खोबऱ्याचे दोन चार तुकडे घेतले, ते तेलात भाजून घ्यायचे. खोबऱ्याबरोबर दोन चमचे धने भाजून घ्यायचे. दहा बारा मिरच्या घेतल्या, ते पण तेलात भाजून घ्यायचे. वाटेभर शेंगा जाणे घेतले, ते पण कसे भाजून घ्यायचे. आता हे वाटण भाजून घेतलंय, आता हे पाटर कोरडत वाटून घ्या. आता वाटून झालंय, खाली काढून घेते. शिजून घेतले, मसाला वाटून घेतला, आता ते कारल्यात मसाला भरून घ्यायचा. कारलं परतून घ्यायला, आता थोडस तेल टाकून घ्यायचं तवीवर. त्याच्यात घरचा थोडा मसाला तेलात परतून घ्यायचा. आता हे भरलेले कारले सारे तर परतून घ्यायचे. ते असे चांगले तेलात खालीवर करून परतून घ्यायचे. आपलं मसाला कारलं तयार झाले. आणि तुम्हाला आवडलं तर घरी करून खा. आणि माझ्या हेळेला लाईक करा.